नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण चिटफंड घोटाळ्याचा मागोवा घेण्यास युवासेनेचे रुपेश पाटील यांनी कंबर कसली असून सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील यांच्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा रुपेश पाटील यांनी केलाय. गुंतवणूकदारांचे पैसे गुंतवणूक करणारे एजंट हे जाणीवपूर्वक नेमले गेले होते. जमीन विकलेल्या कुटुंबांना हेरलं गेलं. सधन असलेल्या कुटुंबाला एजंटद्वारे जाळ्यात ओढलं गेलं. यासाठी जाणीवपूर्वक योजना आखली गेल्याचा आरोप रुपेश पाटील यांनी केलाय. हा नुसता घोटाळा नसून आधीच जाणीवपूर्वक आणि ठरवून योजना आखून केलेलं कारस्थान असल्याचंही त्यांनी म्हटलंय. याबाबत सर्व काही सतीश गावंड याच्या एजंटला माहीत असून काही एजंट्सनी रुपेश पाटील यांची भेट घेतली तसंच माफीचा साक्षीदार व्हायची तयारीही दाखवली असल्याचा खळबळजनक दावा रुपेश पाटलांनी केलाय. त्याबाबत त्यांनी प्रशासनाला कळवलंय. फरार सतीश गावंड आणि सुप्रिया पाटील यांना शोधून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही रुपेश पाटील यांनी केली आहे. आरोपी सतीश गावंड, आरोपी सुप्रिया पाटील आणि इतर सगळे जे काही आरोपी असतील त्यांच्या बाबतीमध्ये आपण जी फसवणूक झालेली आहे यांच्याकडनं त्या संदर्भामध्ये आपण फॉर्म भरण्याची जी भूमिका मांडली होती त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. अनुषंगाने लोक समोर येऊन काही गोष्टी आम्हापर्यंत पोचवल्या ज्या ते शासनापर्यंत पोचू शकत होते त्यांना कोणीतरी विचारण्याची गरज होती आणि ह्या गोष्टी आमच्यापर्यंत आल्या. कशा फसवणूक झाल्यात, किती वाईट परिस्थितीमध्ये लोक जगतायत, त्यांच्या घरात काय अवस्था आहे, ही ज्या वेळेला परिस्थिती लोक येऊन भेटतायत त्यावेळेला ह्या घोटाळ्याची व्याप्ती आपल्याला समोर येते. मग ही व्याप्ती काय असायला हवी तर ही व्याप्ती समोर आहे. ही जी काही आतापर्यंत आमच्याकडे जमा झालेले फॉर्म आणि ह्याच्यापेक्षा जास्त फॉर्म अजूनही आमच्याकडे वाटलेले आहेत आणि ते येत आहेत. हे 1500 फॉर्म आमच्याकडे इथे आलेले आहेत. या एका फॉर्ममध्ये कमीत कमी 3 नावं, 1 नाव पण जास्तीत जास्त 10 नावं अशी ही जे काही फॉर्म भरलेले आहेत ह्याच्यातून सुमारे 4,000 ते 5,000 लोकांनी आतापर्यंत आपल्याकडे फॉर्म भरून आपण फसवणूक झाली हे जाहीर केलेले आहे. त्यांचा सही आहे, त्यांचा अंगठा आहे, त्यांची माहिती आहे की हा पैसा आपण सोन्यातून पेढीवरनं आणलाय, त्याच्यातून जमिनी ठेवून विकून आलेला आहे, कोणी बँकेचं लोन काढलंय, कोणी ह्या संदर्भामध्ये उसणे पैसे घेतलेत, फॅमिलीने एकत्र येऊन 20-20 जणांनी हे असे फॉर्म भरलेले आहेत. मग हा 5,000 समूह येऊन जेव्हा क्लेम करतो ती अमाऊंट आजही 100 कोटीच्या वरती पोचलेली आहे. मला सातत्याने मीडियाकडनं, पत्रकारांकडनं, जनतेकडनं कॉल्स आले की या संदर्भातली पुढची कारवाई काय आहे किंवा काय झालं, पुढे काय झालं. तर मला असं वाटतं की हा डेटा इतका तपासणं गरजेचं आहे की म्हणजे ही काही कॉम्पिटिशन नाहीये. फॉर्म भरले, काम झालं. म्हणजे आता मी काही लोकांकडनं ऐकतोय की इथे फॉर्म भरा, मग हे फॉर्म भरा ते. मला एकच सांगावं असं वाटतं की 8 महिने झाले ह्या प्रकाराला, मग कोणी पुढे येत नव्हतं. आता फसवणूक, फरार झाला असं ज्या वेळेला लोकांना कळालं की फसवणूकच झाली, मग या संदर्भात बोलायला स्थानिक नव्हतं. मी तर खारघरमध्ये राहतो, माझं गाव उरण आहे. पण जे आज फॉर्म भरण्याची घाई करत असतील किंवा तो फॉर्म भरू नका, हा फॉर्म भरा, ही काही कॉम्पिटिशन, ही कुठली स्पर्धा आहे का? समाजकारण करण्यासाठी का वेळ असते का? किंवा कोणती कोणीतरी यावं मग मी त्याच्या विरोधात काहीतरी काम करा, मला कीव येते अशा माणसांची. लोकांनाही ते कळतं. तुम्ही दिवसभर एजंट सोबत बसता ज्यांनी पैसे घेतले लोकांचे, त्यांच्याकडे डेटा आहे. ज्यांनी पैसे त्यांच्याकडे आपल्याकडे ठेवले सतीश गावंडला देणारे, त्यांच्याकडे डेटा आहे. ते काही कॉइन्स आहेत, सगळं आहे. मग तुम्ही कशाला फॉर्म भरताय? तुम्हाला तर सगळं माहिती आहे. आता आम्हाला हे माहीत नव्हतं म्हणून जनसंघटित संघर्ष समिती तयार केली, त्याच्यात राजकारण नको म्हणून. मग आम्हाला माहिती नाही म्हणून लोकांकडनं माहिती घेतली. अहो पण तुम्ही एजंटकडे बसता, एजंट याच्यामध्ये आहेत, आणि त्यांच्याकडे तर सगळी माहिती आहे. मग तुम्हाला कशाला फॉर्म भरायला हवेत? तुम्हाला कशाला जाहीर आवाहन करायला पाहिजे? बरं, कुठलं आवाहन करतायत? पोलिसांनी भरलेले दिलेले फॉर्म. मग काय आम्ही काय पोलिसांपर्यंत नव्हतो? आम्ही काय पाकिस्तानमधून आलोय? अहो, हे पोलिसांच्या सोबत बसून झालेली चर्चा, त्याच्यातून निष्पन्न झालेला फॉर्म हा तो फॉर्म आहे. कारण ज्या वेळेला युओडब्ल्यूने सोबत आम्ही बसलो, डीसीपीसोबत बसलो,
त्या वेळेला मी जो फॉर्म बघितला त्याच्यामध्ये पिनल कोड हे हवंय ते हवंय, मी त्यांना एकच रिक्वेस्ट केली, साहेब तुम्ही आतापर्यंत तुमचे कर्मचारी फॉर्म भरायला जातात पण लोक घाबरून भीतीपोटी ते फॉर्म भरत नाहीत की याबद्दल कोणी काही जनजागृती केली नाही, याबद्दल कोणी आवाज उठवला नाहीये, तर तुम्ही हे जर फॉर्म आपल्याला भरून द्यायचे असेल, तुम्हाला माहिती हवी असेल लोकांचे किती पैसे गेलेत हे जर कागदावर यायचे असेल, ती जबाबदारी मी घेतो. आम्ही हा फॉर्म स्वतः संस्थेचा बनवला कारण UOW मध्ये संस्था मग जनता ह्याच्यात कुठेतरी विश्वासाचं नातं तयार करण्याची गरज होती, ती आम्ही केली. उद्या जर कुठल्या पॅन कार्ड देऊन किंवा कोणतंही आधार कार्ड देऊन त्यांना जर भीती वाटत होती, त्यांना असं वाटत होतं आम्हाला कुठला तरी चौकशीचा ससेमिरा लागेल, आम्हाला कोणीतरी विचारलं जाईल ही कुठून संपत्ती आली काय झाली, तर ना नॅचरली आहे, या संदर्भात कुठली जनजागृती नव्हती, त्याच्यामुळे हा सगळा भीती जी आहे ही लोकांच्या मनात आजही आहे. पण त्याला कमी करण्यासाठी हा जो फॉर्म आहे हा आम्ही UOW सोबत बसून केलेला आहे आणि तोच फॉर्म आम्ही प्रशासनाला UOW CPO साहेब असतील DCP साहेब असतील या सगळ्यांना आम्ही तो फॉर्म ही जी माहिती आम्ही देणार आहोत कारण हे प्रशासन आहे, पण ही माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा देणार आहोत, पालकमंत्र्यांना देणार आहोत, हे जे सेट करतोय गावागावा पातळीवर फाईल बनवतोय. सोन्याचे तारण ठेवलेले लोक किती, जमिनीमधून तारण आलेले पैसे किती, कॅश मधलं काही किती, हे जर आमच्याकडे माहिती नसेल तर मी उद्या कोणत्या बेसिसवर मांडणार, मग आले फॉर्म दिले फॉर्म असं चालतं का या गोष्टीमध्ये? नाही, 8 महिने लोक थांबलीत. म्हणून आज मी फॉर्म भरून तातडीने त्याच्यावर जाहिराती करून किंवा मी एखादी व्हिडिओ करून पाठवावं मीडियामध्ये द्यावं झाले झाले झाले, ही काही घाईची गोष्ट नाहीये. ह्याच्यात तेवढंच पडताळा करतोय, आमच्याकडे फोन नंबर घेतल्यानंतर आम्ही फोन करतो, एक जरी शून्य बदलला तरी 6 लाखाचे 60 लाख होतात, 6 लाखाचे 60 कोटी होतात, त्याच्यामुळे ही जबाबदारीची गोष्ट आहे. तुम्ही फॉर्म भरले उद्या आम्ही दिले ही इतकी जर सोपी असती तर आज तपास लागला असता, आज गुन्हेगार सगळे पैसे घेऊन बसले असते, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं मला वाटतं. कारण हे सुद्धा फॉर्म आम्ही प्रशासनालाच देणार आहोत, तर मग हा फॉर्म तो फॉर्म याचं काही, तो फॉर्म माझ्याकडे आहे, तो फॉर्म जर कोणाला भरायचा असेल तर घ्या, तो तुम्ही भरू शकता, माझ्याकडेही फॉर्म आहे, आमच्या लोकांकडे फॉर्म आहे. पण ही जी काही जनसंघटित कमिटी आहे, ही जी समिती आहे, ही संघर्ष समिती जी आम्ही निर्माण केली आहे, ही ह्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी घेते. या संदर्भात गावागावातील आम्ही 4-5 माणसं घेतलेली आहेत, ते गावाचं प्रतिनिधित्व करतील, माहिती घेतील, त्यांना आम्ही माहिती पुरवणार आहोत. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांकडनं आम्ही आज वेळ मागितला, 2 दिवस मराठा आरक्षणामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ बिझी असल्यामुळे कदाचित त्या दोन्ही मिटिंग्स आमच्या पुढे ढकलल्या गेल्या, पण ह्या बाबतीमध्ये हे फॉर्म घेऊन मी UOW भेटलो, सन्माननीय DCP भेटलो, मी क्राईम बेंचच्या अधिकाऱ्यांना भेटलो, या संदर्भात त्यांना माहिती दिली, काही एजंटकडनं काही एजंट मला भेटायला आले होते, कोणीतरी त्यांना घेऊन आलं होतं, त्यांना क्लिअर कट सांगितलं गेलं ह्याची माहिती तुमच्याकडे आहेच, तुम्हाला जर भीती वाटत असेल, तुम्हाला जर कुठल्या कारवाईची आणि मी काही चुकीचं करतोय वाटत असेल, तर तुम्ही हे सगळे फॉर्म माझ्याकडेच राहू द्या, 1 महिना घ्या, 15 दिवस द्या, लोकांचे पैसे द्या, सतीश गावंडला बोलवा, सुप्रिया पाटीलला बोलवा, त्यांच्याकडनं ही माहिती घ्या आणि त्यांना पैसे द्या, कारण कुठेतरी पैसे असणारच ना. आज जर लोकांनी सहीनुसार हे जे काही 100 कोटीचं 125 कोटीचं आत्ता माझ्याकडे हिशोब दिलेला आहे हा कुठेतरी असणार, मग तो एजंटला माहीत नसावा, तो कुठल्या माणसानं त्या प्रक्रियेत काम करणारा माहीत नसावा, तर नसाल तर आमच्याकडे आता माहिती आहे, ही माहिती घ्या, एजंटना आम्ही सांगितलं की ही माहिती घ्या, पैसे द्या, हे सगळे फॉर्म आम्ही फाडून देतो, हे सगळे फॉर्म कुठेही देणार नाही, लोकांचे पैसे मिळाले, वाद मिटला, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हे होणार नाही, ह्याची सखोल चौकशीची मागणी आम्ही पोलिसांकडे करत आहोत. जर हे प्रकरण 1 वर्षापासून चालत होतं तर मग कोणाच्या मदतीने चालत होतं, कोण होतं, हे पैसे कसे गेले घेतले गेले, एजंटना कसे फसवले गेले, एजंटनी लोकांना कसं फसवलं असेल, पैशांचा व्यवहार कसा झाला, हा पैसा कुठे गेलाय, कोणत्या स्वरूपामध्ये हा पैसा गेला, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या समिती काढून घेणार आहे, त्यांना हवी आहे, लोकांना हवी आहे, ही पुरवली जाणार आहे. पुढची रूपरेषा करण्यासाठी आता हा डेटा आमची काही लोक जी आहेत या डिजिटल स्वरूपात करत आहेत. समिती जी काही माणसं गावागावातली आहेत त्यांना घेऊन आम्ही प्रशासनाला भेटणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांची पालकमंत्र्यांची संयुक्त मीटिंग आम्ही त्याच्यात ती मागणी केलेली आहे. प्रशासन याच्यावर काम करत आहे. राहिला प्रश्न की बाबा तो फरार आहे, मग पोलीस काय करतात,
आम्ही सातत्याने ह्याच्या पाठी आहोत, पण ही जी काही जबाबदारी आहे पोलिसांची आहे, तो जर फरार असेल तो कुठे असेल हे शोधण्याचं काम प्रशासन करतंय। काही सणांचे दिवस आहेत म्हणून आम्ही मिटिंगा बैठका बंद केलेल्या आहेत। गावा पातळीवरच्या बैठका परत एकदा चालू होतील। गोवटणे, सारडे, वशिणी अशा अनेक गावांमधून आम्हाला दादर, पेण या अशा अनेक गावातून आपल्याला बैठकांसाठी वेळ मागितला जातोय। पण नुसतीच बैठका आणि नुसतंच काहीतरी धावपळ करण्यापेक्षा जे आलंय त्याच्यावर पहिलं काम आम्ही करतोय आणि मग पुढे जातोय। या संदर्भामध्ये काही आर्थिक तज्ज्ञ आहेत त्यांची माहिती घेतोय, लीगल अॅडवायझर आहेत त्यांची माहिती घेतोय। काही जणांनी या संदर्भात पब्लिक पिटिशन दाखल केलेले आहेत, हायकोर्टामध्ये काही केलेले आहेत केसेस या दोघांच्या विरोधात, त्या संदर्भात आम्ही बोलतोय आणि ती सगळी माहिती घेऊन परत एकदा आम्ही पुढे येऊ। आपण सगळ्यांनी आज भरभरून प्रतिसाद दिल्यानंतरही आपण अजून काही फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत ते तातडीने आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन।